जी मॅच आहे एक महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीसाठी आली आहे. एका बाजूला साई चरण मॅजेस्टिक, त्यासमोर फाइट करते चिंतामणी कल्याणा संघ, बिग फाइट बॅटल. एका बाजूला नक्कीच विचार केला बदलापुरातील स्टार यावेळी मैदानात उतरले आहेत, त्यासमोर देखील कल्याणचे स्टार्स यावेळी फाइट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मागची मॅच देखील आपण पाहिली, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु आपटेवाडी पॅकर्सचा संघ कुठेतरी परास्त झाला. नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली, परंतु यावेळेस बाजी मारली ती म्हणजे चिंतामणी कल्याण या संघाने आणि नक्कीच या फेरीमध्ये प्रवेश केला. यस मॅच फाइट स्टार्ट होईल आणि देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. बॉलिंग मार्क पण टिपतोय राईट अँड राऊंड द विकेट पियुष. नक्कीच कोण विसरेल्या पियुषला, नक्कीच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, तोच पियुष बॉलिंग मार्क वरती आहे. नक्कीच सन्माननीय निलेशजी केदारे साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर नक्कीच स्थानपन्न व्हायचंय. चार ओव्हरची मॅच असेल, राईट अँड राऊंड विकेट बॉलिंग मार्क वरती आपण पियुषला पाहतोय. नक्कीच एक चांगला अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय साई चरण मधून सातत्याने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु यावेळी समोर विचार केला. नक्कीच फलंदाज आपण पाहतोय दोन्ही बॅटिंगला प्रवीण आणि संजयला. नक्कीच एवढं जोडी आजच्या दिवसात नक्कीच त्यांचा देखील गाजावाजा राहिला आहे, परंतु नक्कीच पाहू लागेल या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल हा सामना आणि कुठला संघ इथून पुढे बाजी मारेल आणि जाईल नक्कीच या टुर्नामेंटच्या सेमीफायनल मध्ये. नक्कीच इथून जो पुढे कुठलाही हा संघ इथून विजयी झाला तर नक्कीच क्वालिफाय होईल टॉप थ्री मध्ये आणि नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. पहिलाच बॉल ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा, लेट्स प्ले. पहिलाच बॉल पहिले षटक राईट आर्म राऊंड विकेट, यावेळी मेड विकेट डाऊन, पहिलाच बॉल वरती विकेट चा पतंग, फलंदाजाला परतावं लागेल, फलंदाज बॅक टू डग आउट. बॉल यावेळेस पाहावं लागेल पियुषचा, दुसरा बॉल बॉलिंग मार्क वरती आहे, काय घडेल या बॉल वरती. पहिले षटक प्रगती पत्रकार पाहतोय पियुष, यावेळी पॅडल स्विप केलाय आणि यावेळी सक्सेसफुल एक धाव मिळेल, एका धावाच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल 2-1 या आकड्यावरती. नक्कीच धावांचं श्रीगणेश झालंय चिंतामणी कल्याण या संघाचं. नक्कीच एक नक्कीच कल्याण संघाला देखील एक सुवर्ण संधी असेल, 3 चौकार जर सलग आल्या तर नक्कीच कुणालजी कांबळे याच्या वतीनं तब्बल 2500 रुपयाचा कॅश प्राईज इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच एक चांगला व्यक्तिमत्व कुणालजी कांबळे याच्या वतीनं लगातार 3 चौकारला सलग जर आले नक्कीच 2500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. पुढचा बॉल यावेळेस पाहू लागेल काय घडेल या बॉल वरती, एक बिग फाइट बॅटल चालू आहे. नक्कीच प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला साई चरण, तर त्यासमोर फाइट करत असताना आपल्याला चिंतामणी कल्याण, मग काय गोलंदाजी पाहायला मिळते, पियुषचं कौतुक करावं तितकं कमी, एक चांगला गोलंदाज आहे, परंतु जो समोर फलंदाजी करत असताना जो विचार केला शैलेशचा, एक चांगला खेळाडू तो देखील आपल्याला पाहायला मिळतो, सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळीच परत एकदा पॅडल स्वीप, चुकीचा फटका, यावेळी स्वतःच्या पायावरती कुल्हाडी मारली आहे, फलंदाजाला परतापण लागेल, फलंदाज परत एकदा ओ युटी आउट, फलंदाज बाद. नक्कीच सर या संघाला दोन्ही संघांपैकी जर कुठल्याही संघाला जर विजय व्हायचा असेल नक्कीच या मार्गावरती जर जायचं असेल तर मेहनत प्रचंड करावी लागेल, कष्ट या मैदानात करावे लागतील, तरच या ट्रॉफीपर्यंत नक्कीच पोहोचला जाईल तो संघ.
वीस पुढचा पॉल पावल लागेल नक्की चेक केलं होतं. गोलंदाज आपण पाहतोय पियुषला, एक अष्टपैलू खेळाडू आहे पियुष अंचल, बराच मोठं नाव त्याचं देखील आहे या क्रिकेटच्या मैदानात. डान्सिंग द डाऊन द विकेट यावेळेस मिळतील या पूर्णपणे दोन धबा, दोन धब्याच्या मदतीने धबा दोन सरसावले ते म्हणजे चार याकडेवरती. नक्की जर गोलंदाजीचा विचार केला फक्त आणि फक्त चार धबा खर्च केल्या, एक षटकाच्या अखेरीचा खेळ संपलाय. टीम प्लॅनिंग नको, विनंती असेल साई चरण संघ वेळ घेऊ नका बाबू, आपल्याला विनंती असेल वेळ घेऊ नका, नक्कीच स्पीडअप करा, बराच वेळ झाला अजून. यानंतर दोन मॅच आहेत आणि त्यानंतर नक्कीच दोन मॅच आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय पंकजला, बॉलिंग मार्क होते पाहतोय पंकजला, एक चांगला गोलंदाज तो देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा षटक घेऊन आलाय, प्रगती पथावरती आपण पाहतोय. यावेळेस बन्नाट वेग, यावेळेस दोन्ही हात समांतर पंचांचे आपल्याला पाहायला मिळतात आणि यावेळेस मिळतील धावा अव्वांतर. अव्वांतर धावे धावपलक जाऊन पोहोचेल पाच याकड्यावरती. फायर रन्स ऑन स्कोर कार्ड, पाच धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. फायर रन्स ऑन स्कोर कार्ड कॅश प्राईजची संधी असेल लगातार तीन चौकारला, तब्बल 2500 रुपयाचा कॅश प्राईज कुणाल कांबळे यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पावल लागेल काय होत आहे, डॉट बॉलची मागणी यावेळेस परत एकदा पाहायला मिळते आणि डॉट बॉल, पहिला बॉल व्हाईट नंतर डॉट बॉल, धापल जाऊन पोचले पाच आकड्यावरती. फायर रन्स ऑन स्कोर कार्ड, पाच धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जोडण्याचं काम केलंय. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु यावेळेस प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला. ऑफसाईडच्या दिशेने दोन धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती ऍड होतील, नक्की स्कोरला देखील संधी मिळेल स्कोर कार्ड ऍड करण्याची आणि धावपळ जाऊन पोहोचेल सात या आकड्यावरती. सेव्हन रन्स ऑन स्कोर कार्ड, सात धावा स्कोर कार्ड वरती जोडली गेली आतापर्यंत. सात धावा स्कोर कार्ड वरती जोडली गेली. दुसरं षटक कोलर टप्पाचा चेंडू यावेळीस पावल लागेल काय कडे, फलंदाजाला परतावं लागलाय. मेन विकेट डाऊन, फलंदाज एकदा माघार येत असताना नक्की संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतात डीजे मास्टर देखील. नक्कीच तीन दिवस त्यांच्या माध्यमातून आपण चांगलं संगीत ऐकलं. राईट राऊंड विकेट आपण पाहतोय पंकजला, दुसरे षटक प्रगती पथावरती आणि डेड बॉल. तीन बॉल आतापर्यंत झाले, धावपळ जाऊन पोहोचले सात या आकड्यावरती. सात धावा नक्कीच स्कोर कार्ड स्थिरावले सेव्हन रन्स. यावेळी झांडी गुल गुल गुल, नक्कीच फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज आल्या पावली माघारी परत असताना फलंदाज बाद. रुकून ठेवण्याचं काम केलंय. बॉल झाले आतापर्यंत चार बॉल, नक्की जर विचार केला पंकजचा तो नक्कीच ऑन हॅट्रिक असलेला गोलंदाज पंकजला आपण पाहतोय. सलग दोन विकेट त्याच्या माध्यमातून तो चमकत असताना सितारा मैदानात दाखल आहे. हॅट्रिक होईल का पूर्ण यावेळेस,
यावेळीच भन्नाट व एक जोरदार अपील पाहायला मिळाली. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन सरसावेल 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असेल 1-2 गो. शेवटचा बॉल 1-2 गो. काय घडेल या बॉल वरती. दुसरं षटक आहे. एक चांगला गोलंदाज पंकजला आपण पाहतोय. त्या समोर देखील तितक्या ताकदीचा खेळाडू आहे. पुढचा बॉल यावेळीस एक धाव मिळेल एका धावाच्या मदतीने. नक्कीच दुसऱ्या षटकाचा नक्कीचा खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 9 धाव आतापर्यंत जोडले गेले. टीम मीटिंग नको, विनंती असेल स्पीडअप करा. 2 षटकाच्या अखेरचा खेळ संपलाय. नक्कीच चमकलाय तो सितारा. पंकजला आपण पाहतोय. नक्कीच विचार केला पंकजचा. 5 धाव खर्च केले आणि 2 विकेट त्यांनी नक्कीच संपादित केली. आणि तो पियुषचा विचार केला. 4 धावा. पहिलाच बॉल यावेळेस भूषणचा आपण पाहतोय. आणि एक धाव माघारी जात असताना बॅटची कडा लागले. एक धाव मिळेल एका धावाच्या मदतीने. धावफलकावर पोहोचले. दुहेरी अंकात मिळेल. डबल डिजिट धावसंख्या. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहे. वळीस काय घडेल काय घडेल यावेळेस. चुका घडत असताना या मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फिल्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. पुढचा बॉल यावेळेस पाहावा लागेल भूषणचा. नक्कीच गब्बर या नावाने ओळखला जातो हा गोलंदाज. यावेळेस फटका चांगला पाहावा लागेल. बाबूजी क्षेत्ररक्षक करतो आहे. यावेळीस प्रयत्न पूर्णपणे 100% होता. परंतु नक्कीच 2 धावा मिळतील. 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. 12 धावावरती आतापर्यंत जाऊन धावफलक थांबलंय. तिसरं षटक प्रगती पथावर पाहतोय भूषणचं. 3 बॉल आतापर्यंत झालेत. उर्वरित 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. नक्कीच स्टेज वरती जो कॅमेरा आहे विनंती असेल त्यासमोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण साईडला व्हा. नक्की थोडस प्रॉब्लेम तिथे अडचण निर्माण होतोय. विनंती असेल कॅमेरामॅनला देखील तिथे प्रॉब्लेम होतोय. थँक्यू. यावेळी डान्सिंग द डाव खेळण्याचा प्रयत्न. पाहावं लागेल किती धावा मिळतील. यावेळेस मिळतील 2 धावा. आणि 2 धावाच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचले 15 या आकडेवरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 बॉल आतापर्यंत जावे. आणि शेवटचा बॉल असेल 1-2 गो. नक्कीच पंच देखील येतात 1-2 गो. नक्कीच 1-2 गो या फेम आहे त्यांचा. आणि त्याच नावाने ते सातत्याने ओळखले जातात. यावेळी चुकी करत असताना डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु यावेळी परतावं लागलंय. व्हाईट बॉल. परंतु यावेळेस विकेट मिळेल. फलंदाज बाद. आकाशला न्यू बॅटर आपण पाहतोय.
नक्कीच एक चुरशीची मॅच आपण पाहतोयचा विचार केला, कमी धावांवरती रोखण्याचं नक्कीच टार्गेट असेल, माइंडसेट कुठेतरी सेट केलं असेल मॅजेस्टिक साईचेर या संघाने, कारण की बरंच मोठं नाव दोन्ही संघांचं आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. जर विचार केला चांगले दोन्ही टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळाली आणि बरेच चांगल्या संघाला परास्त करून हे दोन्ही संघ आज इथे या दिवसाच्या फायनलमध्ये आले. यावेळी पंच आमच्या दिशेने वळतील, दोन्ही हात समांतर आणि धावा मिळतील त्या अवंतर अवंतर धावे डबलला कफोडे सरसवले, डबलला जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती, 17 धावा 17 रन्स स्कोर कार्ड. यावेळी पॅडल स्विफ्ट आणि एक धाव एका धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती 18 रन्स स्कोर कार्ड, 18 धावा स्कोर कार्ड होती जोडण्याचं काम केलं. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक कोण घेऊन येईल ते देखील पाहावं लागेल. चौथा आणि अंतिम षटक निर्णायक षटक म्हणून मानला जातो, तो षटक कोण घेऊन येईल ते देखील पाहावं लागेल. प्रश्नचिन्ह निर्माण झालाय कोण जिंकेल या मॅच मध्ये, बिग फाईट बॅटल आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर विचार केला मॅजेस्टिक साई चरण धावपळ जाऊन पोहोचले 18 आणि विकेट गेलेत आतापर्यंत 5 विकेट गेलेत आतापर्यंत, लॉस ऑफ 5 विकेट्स. नक्कीच पिऊचा विचार केला पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट संपादित केली, त्यानंतर पंकजनी गोलंदाजी हाताळली आणि 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्यांनी देखील घेतला, त्यानंतर भूषणने हाताळला 9 धावा खर्च केला परंतु एकही सफलता त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. चौथं षटक घेऊन आलाय मनोज मन्याला आपण पाहतोय, नक्कीच एक चांगला खेळाडू होतो केला, चांगला प्रयत्न यावेळेस मनोज दुर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. मनोज दुर्वेचा जो विचार केला की चांगला एसटी रक्षक आहे, सातत्याने चांगलं काम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच खेळाडू आपल्या इथे मैदानात दाखवला. 19 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय काय घडेल या मॅच मध्ये, कुठल्या संघाला हार पस्तावी लागेल आणि कुठल्या संघ इथून विजयी होईल. नक्कीच सम्राट सीसी अवीस काय घडतंय, एक दाब यावेळेस कंप्लीट होईल का ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय नक्कीच पंचांच्या विचारांमधले, काय घडेल डिसिजन पेंडिंग नो डाऊट. नक्कीच एक वेगळी स्टाईल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, नक्कीच विचार विमर्श केला परंतु नक्कीच एक चांगले पंच अजित निकम सर आहेत आणि त्यांच्या सोबत नक्कीच प्रभू सर देखील असतील, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सातत्याने. तर नक्कीच सम्राट सीसी आपल्याला विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचं आहे, यानंतर आपली लगेच मॅच असेल. नक्कीच कालचा दिवस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले, एक नक्कीच मातबदार संघ सातत्याने चांगली कामगिरी असते आणि नक्कीच स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच असेल विशालच्या, नक्कीच त्यांचा संघ आज इथे सेमीफायनल खेळताना दिसेल. राईट आर्म राऊंड विकेट बॉलिंग मार्क वरती मी पाहतोय मनोजला, काय होईल या ओव्हर मध्ये आकाशला आपण पाहतोय. अवेस मोठा फटका खेळायचा होता लॉंगच्या दिशेने, फटका एकदा मिळाल एका धावाच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती, 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, काय घडेल या मॅच मध्ये. 3 बॉल झाले उलवरीत, आपण जर विचार केला 3 धावा बाकी आहेत, शेवटचे षटक आहे आणि आकाश फलंदाजी करतोय, काय करेल या संघासाठी आकाश ते देखील पाहावं लागेल. 58 वेग आपल्याला पाहायला मिळतोय, पाडला नक्कीच आदळला लेग बायच्या स्वरूपात पंच देखील आम्हाला निर्णय देतील आणि एकदा मिळेल एका धावाच्या मोबाईल आपण जर विचार केला हवा 22 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेस पाव लागेल लेग साईडच्या दिशेने फटका एकदम असेल आणि एका धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती, 23 रन्स ऑन स्कोर कार्ड, 23 धावा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट बॉल नक्कीच पहिल्या सत्राने शेवटचा बॉल असेल, हे शेवटचा बॉल असेल, लगेच एक बिग फाईट बॅटर आपल्याला पाहायला मिळते आणि
चा बॉल पाहतोय यावेळीस काय घडेल, यावेळीस मिळतील पूर्णपणे चार धावा आणि चार धावाच्या मदतीने धावपळात जाऊन पोहोचेल तब्बल 27 या आकड्यावरती. नक्कीच समीकरणचा विचार केला 24 बॉल आणि 28 धावांची गरज इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच एक बिग फाईव्ह बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, रफ अँड टफ मुकाबला, हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच वेळ घेऊ नका, दोन्ही मैदानात दाखल करा, विनंती असेल वेळ घेऊ नका, लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. नक्कीच सम्राट सिद्धे आपल्याला विनंती असेल आपण देखील तयार राहा आणि नाणेफेकीसाठी लगेच कॅप्टनला विनंती असेल आपण सज्ज राहायचं. यानंतर आपली लगेच मॅच होईल, सेमी फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सम्राट सिद्धे, नक्कीच कालच्या दिवसाचा चॅम्पियन संघ आजच्या दिवसातील चॅम्पियन संघ सोबत फाईट करेल. नक्कीच एक बिग फाईट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, नक्कीच संघर्षमय मॅच आपल्याला पाहायला मिळेल यानंतरची. नक्कीच चेतन सर्वे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती, बऱ्याच मोठा मुलाचा वाटा आपल्या देखील या स्पर्धेसाठी, आपण देखील या. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील आराम करा, परत एकदा आपल्याला देखील संधी दिली जाईल, एनर्जी तिथे नक्कीच आपण बूस्ट करा. आणि कॅमेराच्या समोर जे स्टेजवरील मेन कॅमेरा आहे त्यासमोर जे प्रेक्षक आहेत खाली बसले, विनंती असेल थोडस साईडला व्हा, नक्कीच स्क्रीन मध्ये आपण दिसत, विनंती असेल थोडस प्रॉब्लेम तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. सो नक्कीच तिथे वायर देखील आहे, आपल्याला त्रास होईल, विनंती असेल. नक्कीच विनंती असेल आदित्य बालेराव समोर जे बसले त्यांना थोडस साईडला करा, विनंती असेल आपण साईडला बसा, विनंती असेल प्रेक्षकांना. नक्की थोडस त्रास कॅमेरामॅनला देखील होतोय बघा, कारण की महत्वाची मॅच आहे. नक्कीच ते टेलिकास्ट केलं जात आहे,
लाईव्हच्या माध्यमातून, टेन क्लिकच्या माध्यमातून आणि नक्कीच गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वर्क आणि त्यांच्या माध्यमातून येस मॅच स्टार्ट होते. बॉलिंग मार्कवरती पाहतोय साईला, परंतु यावेळी त्यासमोर देखील तितका ताकदीचा फलंदाज आपण टॉमला पाहतोय. डावखुरा हाताचा फलंदाज, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगता मधील आहे, त्याचं नाव आहे बदलापुरातील नक्कीच एक वंडर बॉय टॉम. यावेळीच कोलर डब्ब्याचा चेंडू आपण पाहतोय आणि एकदम मिळेल डब्ब्याचा श्री गणेश झालाय मॅजेस्टिक साई चरण या संघाचा. एका बाजूला टॉम तर दुसऱ्या बाजूला बाबूला आपण पाहतोय. दोन्ही युवक जोडी मैदानात आपण पाहतोय. यावेळीच भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्यावेळी पंच देखील आपल्याला सांगत असताना डॉट बॉलची सांगता होत्या. डॉट बॉल, डॉट बॉलची मदतीने तपलक नक्की स्थिरावलं एक या आकड्यावरती. बिग फाईट बॅटल काय घडेल या मॅच मध्ये. 28-21 लक्ष आहे. एक धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. टॉम तिथे स्ट्राईक वरती आहे, नॉन स्ट्राईक एंडला बाबूला आपण पाहतोय. अवेस मोठा फटका खेळायचा होता परंतु प्रॉपरली यावेळेस नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. परत एकदा डॉट, वारंवार दोन डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच पंच देखील जे तत्पर आहेत आणि चांगले नियम असतो त्यांच्या सातत्याने. मोहनला आपण पाहतोय चांगली कामगिरी तीन दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मोहन त्याचा विचार केला, चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावा मिळतील व्हाइट प्लस वन, टोटल या मिळतील दोन धावा. दोन धावाच्या मदतीने धापलक जाऊन पोहोचले तीन आकड्यावरती. 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी कुठेतरी संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला. जर जिंकायचं असेल नक्कीच मेहनत या ग्राउंड वरती करावी लागेल. नक्कीच ट्रॉफी आपण पाहतोय, चमचमणारी ट्रॉफी, 5 फुटी ट्रॉफी, एक आकर्षक चषक आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने आकर्षण आहे. नक्कीच कमी स्पर्धेमध्ये आपण पाहतो या अशा मोठ्या ट्रॉफ्या. परंतु आज नक्की संधी असेल या दोन्ही टीमला, कोण जिंकेल हा सामना आणि कुठल्या गावामध्ये ही ट्रॉफी जाईल. नक्कीच एक बिग फाईट बॅटल, तेज भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि बॉलिंग मार्कवरती पाहतोय साईला. नक्कीच चिंतामणी संघाचा विचार केला. नक्कीच चिंतामणी अनिकेत करण गडगावकर यांच्या नक्कीच यांचा संघ आणि पुरस्कृत केला. आणि यावेळी सामना नाही आहे, जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी. A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार फॉर मी उल्लेख केला. अनिकेत करण गडगावकर यांचा संघ आज इथे खेळताना दिसतोय. चिंतामणी कल्याण संघ नक्कीच सातत्याने अंडू या नावाने नक्की ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा संघ त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. दुसरा षटक घेऊन आला आकाशला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा अखेरीस खेळ संपलाय. धावपळक जाऊन पोहोचले 7 आकड्यावरती. जो विचार केला होता 5 बॉल आणि फक्त 3 धावा आल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉल वरती चौकार आला. नक्कीच एक महत्वाचा चौकार म्हणला जाईल आणि संजूने देण्याचं काम केलं त्या चौकाराने हा स्कोर काढला आणि 4 धावा स्कोर कार्ड वरती ऍड झाल्याने 7 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसरे षटक प्रगती पथावरती राईट आर्म राऊंड द विकेट. बॉलिंग मार्क वरती आकाशला आपण पाहतोय. तर स्पीड अप करा विनंती असेल चिंतामणी संघ, वेळ घेऊ नका. नक्कीच बिग फाईट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अजून जर पुढे विचार केला 21 धावांची गरज आहे. 18 बॉल 21 धावांची आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये. परंतु जो समोर विचार केला बाबू आहे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आपण जो विचार केला टॉम आहे. काय घडेल या मॅच मध्ये नक्कीच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय सर्वांच्या मनामध्ये, कारण की दोन्ही मातबदार संघ आमने सामने फाईट करताना दिसतात. एका बाजूला बाबू तर दुसऱ्या बाजूला आकाश गोलंदाजीसाठी आपण पाहतोय.
नक्कीच आर्यन राऊत आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, नक्कीच आपली जागा इथं आहे. पुढचा बॉल यावेळेस पाहूया, दुसरं षटक प्रगती पत्तावरती आकाश आपण पाहतोय. बाबू स्ट्राईक, पहिलाच बॉल, बॉलिंग मार्क वरती आकाश आहे. काय घडेल या मॅच मध्ये? वेळ करा, वेळ घेऊ नका, विनंती असेल स्पीड अप करा. आणखी पंच देखील तिथे आणि विनंती असेल वेळ घेऊ नका. आपल्याला वारंवार भुगार येतोय चिंतामणी कल्याण संघ. नक्कीच पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. इन ऍक्शन मध्ये कमेंटी आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. नक्कीच महत्वाची मॅच आहे. पहिलाच बॉल ते सरदार भन्नाटवे, थोडीशी या वेळीच नक्कीच संधी होती फलंदाजाला परतावायची, परंतु नक्की नशिबाची साथ मिळाली ती म्हणजे बाबूला. नक्कीच डॉट बॉलची सांगता झाली आणि डॉट बॉलच्या मदतीने नक्की धावपलक स्थिरावले सात या आकड्यावरती. सेव्हन रन्स ऑन स्कोर कार्ड, सात धावा स्कोर कार्ड वरती. आज बाबूला आपण पाहतोय फलंदाजी करतोय. बाबूचं देखील तितकं चांगलं नाव या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने. यावेळीच फटका चांगला, यावेळीच बॉल थांबणार नाही आहे. न कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में कडा वही सबसे बडा. और हिरे की चमक रखनी है तो अंदर में चमको, धूप में तो काच का तुकड़ा भी चमकता है. यावेळीच मिळतील पूर्णपणे चार धावा फोर रन्स. हॅलो, हॅलो, हॅलो. पंच आता नक्की निर्णय कळवा. टोटल तीन धावा, नो प्लस दोन, मी टोटल तीन धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती ऍड होतील. धावपळ जाऊन पोहोचेल चौदा या आकड्यावरती. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड, 14 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. बाबू साहेब नक्कीच आपण जर विचार केला चौकार आला त्याच्या बाट मधून, यावेळेस काय घड्याल. एकदा दोन्ही हात समांतर धावा मिळतील ते आव्हानदार. नक्कीच व्हाइट बॉल, डोरेमॉन देखील इथे व्हाइट चं नक्कीच घोषित करतात. यावेळेस वेगवान भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला तर यावेळेस काय घडेल? चुकी चुकी, यावेळी डायरेक्ट हिट, फलंदाजाला परतावं लागेल. फंडीचा डिस्ट्रॉइड, टॉम बॅक टू डेक आउट. नक्की धापल जाऊन पोहोचलाय 15 याकडे वरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड, कुठेतरी नशिबाचे साथ यावेळेस विचार केला टॉमची नसेल नक्कीच. नक्की डायरेक्ट हिट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि आकाशाचा विचार केला, चांगले नेम, अचूक असा नेम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच थोडीशी नक्कीच वेळ खराब होते टॉमची. नक्कीच आज बुरा आहे कल अच्छा आहे गा, वक्त तिथं बदल जायगा. नक्कीच बदलेल वेळ आणि नक्कीच वेळेच नक्कीच आपल्याला थांबावं लागेल वेळेसाठी. चांगली वेळ नक्कीच आपल्यासाठी येईल आणि त्या संधीचं देखील सोनं करता आलं पाहिजे. पुढचा बॉल भन्नाट वेग, ओहो काय गोलंदाजी आहे. कोणतरी कम बॅक केला या गोलंदाजाने, सांगून दिलं की हम किसी से कम नाही, असंच काहीतरी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशला आपण पाहतो नावाप्रमाणेच गोलंदाजी करत असताना. नक्कीच आता समीकरण बदलत आहे, 14 बॉल आणि नक्कीच 13 धावांची आवश्यकता. कुठेतरी समीकरण बदललंय, 14 बॉल 13 धावांची आवश्यकता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस पाहावा लागेल. नक्की शांतता यावेळी, चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ लाईन, गुड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदल बदलताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल असेल,
यावेळेस पावर लागेल, नो बॉल चा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. यावेळेस किती धावा मिळतील पंच? नो प्लस वन, टोटल दोन धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि दोन धाव्याच्या मदतीने धपल जाऊन पोहोचलंय 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड, 17 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस पावर लागेल, काय होईल या मॅच मध्ये? हाय वोल्टेज मॅच, 28 धावांचा पाठलाग, 20 लोअर गतीचा चेंडू आणि यावेळीच वाघाची शिकार केली आहे. बाबूला यावेळीच परतावं लागेल, फलंदाज बाबू बॅक टू डॅक. अकरा धावांची आवश्यकता, बॉलिंग मार्कवरती अजय आहे. काय करेल या संघासाठी अजय? परंतु यावेळी जर समोर विचार केला मनोजचा, एक चांगला खेळाडू तो देखील, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो आहे कुठल्या संघाला यावेळेस विजय मिळेल आणि कुठल्या संघाला यावेळी हार पचतावी लागेल ते देखील पावल लागेल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. नक्कीच उड़ान घ्यावी लागेल या फलंदाजाला मनोजला. 12 बॉल आणि नक्कीच 11 धावांची आवश्यकता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. अवय स्लोअर गतीचा चेंडू, नक्की क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच परत एकदा हा संधी आली होती आहे, परंतु संधीचं नक्की सोनं केलं नाही. नक्कीच डॉट बॉलचे सांगता समीकरण चेंज झालंय. 11 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता, काय होईल या मॅच मध्ये देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस बॉलिंग मार्क वरती पण पाहतोय, तेज भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडेल या मॅच मध्ये? नक्कीच मुश्किल जरूर आहे, मगर ठहरा नाही हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पोचा नाही हूं मैं. नक्कीच कुठेतरी थांबून खेळावं लागेल, सांगावं लागेल स्वतःला शर्यत अजून जिंकलेलं नाही आहे, कारण मी अजून नक्कीच या मॅच मध्ये टिकावा. नक्कीच या मॅच मध्ये टिकून खेळावं लागेल मनोजला, कुठेतरी कम बॅक करावं लागेल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी. नक्कीच खूप महत्व असेल या मॅच मध्ये मनोज आणि पियुष. बॉलिंग मार्क मध्ये पाहतो अजयला, अजयचा जो विचार केला दोन डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळी पाहावं लागेल जोरदार अपील पंचांच्या माध्यमातून. यावेळी जेस इट इज फलंदाजाला परतावं लागेल. तीन बॉल वरती नक्कीच गाजा बजारा केलाय तो म्हणजे अजयने, फलंदाज बाद. न्यू बॅटर इनॅट नंबर 4 वरती आहे, 5 वरती आहे. नक्कीच रोशन गायकवाडला पण पाहतोय. नक्कीच एक मिडल ऑर्डर बॅटिंगला सातत्याने येत असतो, एक मोठं नाव त्याचं देखील टेनिस क्रिकेट जगतामध्ये, एक मोठं नाव सातत्याने जर प्रसन्नाचा विचार केला ना रोशन गायकवाड एक मोठं नाव आहे. ओरम मध्ये संघातून सातत्याने चांगली कामगिरी करतो. यावेळेस बॅकफुट लिहून पावं लागेल, एक धाव मिळेल, एका धाव्याच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचलंय 18 या आकड्यावरती. नक्कीच संध्याकाळचा 17 आणि आजचा अंतिम दिवस सम्राट चषकाचा आणि नक्कीच प्रेक्षक देखील आपल्या या प्रेमा खातीर इथे उपस्थित झाले. प्रेक्षकांचं देखील संध्याकाळच्या 17 मध्ये मनपूर्वक सर्ष स्वागत आहे. नक्कीच जो क्रिकेटवरचं प्रेम आहे ना ते नक्कीच या प्रेक्षकांवरती आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की नक्कीच प्रेमा खातीर या क्रिकेटवरच्या खेळा खातीर प्रेक्षक येत असतात. नक्कीच आणि संपूर्ण आपल्या गावाचा पाठिंबा असतो सातत्याने त्यांचं देखील.
तर निर्णय कळवायचा विनंती असेल वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. मोहन सर आपल्या विनंती असेल आणि अजित सर गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस पूर्णपणे सांगून दिलाय की हम है या के सिकंदर. अजयला आपण पाहतोय वाघाची डरकाळी फोडत असताना अजयला आपण पाहतोय फक्त आणि फक्त पाच बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली तो म्हणजे अजय. समीकरण बदलताना दिसतो या मॅच कुठेतरी फसताना ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा फटका चांगला आहे वाघ यावेळी सडर काळी फोडत असताना येतो एवन क्वाडीचा दर्जेदार चौकार फोर रन चार धावा. कुठेतरी समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय सहा बॉल आणि सहा धावांची आवश्यकता. बिग फाइट मॅच कोण जिंकेला सामना मॅजेस्टिक साई चरण का नक्कीच चिंतामणी कल्याण संघ विजय होईल. एका बाजूला अनिकेत करण गटगावकरचा संघ इथे खेळताना दिसतोय त्यांनी संघ पुरस्कृत केलाय. चिंतामणी कल्याण संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंडू सीसी नक्कीच सातत्याने त्याची टीम खेळत असते. सहा बॉल सहा धावांची आवश्यकता काय घडेल या मॅच मध्ये हाय होल्टेज मॅच. यावेळीस पावल लागे लाईन चुकीची खराब गोलंदाजी लेग स्टिकच्या बराच बाहेर बॉल यावेळेस पाहायला मिळतो. व्हाईट बॉल व्हाईट बॉलच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती 23 रन्स ऑन स्कोर कार्ड 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीस डॉट बॉल नक्की समीकरण बदलताना एक अमारी तो एक तुम्हारी असंच काहीतरी करत असताना आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतो. नक्कीच सुनीलचं कौतुक करत इतकं गमीच कालचा मॅचचा हिरो होता परंतु नक्की थोड्याशा चुकीमुळे यावेळीच भन्नाट गोलंदाजी म्हणावी लागेल. चुकी परत एकदा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हा पियुषला आपण पाहतोय. नक्कीच पियुषचा विचार केला एक चांगला खेळाडू आहे परंतु वेळ देखील पावी लागेल त्याची खराब चालू आहे का चांगली चालू आहे कारण की नक्की सातत्याने प्रत्येक खेळाडूची वेळ असते आणि नक्की नशिबाची साथ देखील कंपल्सरी चेसिंग असेल. समीकरण मध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चार बॉल आणि गरज असेल पाच धावांची. बिग फाईट मॅच काय घडेल या मॅच मध्ये कुठला संघ विजय होईल आणि फाईट करेल नक्कीच सम्राट सीसी या संघासमोर. नक्कीच एक मातब्दार संघ सम्राट सीसी एक यजमान संघ आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. परत एकदा यावेळी चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही हात समांतर धावा मिळतील त्या अवंतर अवंतर धावे धापल करून पोहोचले तब्बल 24 या आकड्यावरती 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळीच पाहावं लागेल काय घडेल काय घडेल या मॅच मध्ये. नक्कीच एक सिच्युएशन नक्की निर्माण झालाय बिग फाईट बॅटल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅक फुट लेवल पंच केलाय परंतु यावेळेस मिळतील एक धाव एक एक धावपण धावपलक पुढे सरसावले धावपलक जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेस पुढचा बॉल सुनीलचा आपण पाहतोय. समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोल्या टप्प्याचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून यावेळेस काय घडेल जोरदार अपील पंच देखील निर्णय देतील. यावेळी फलंदाजाला परतावं लागेल वाघाची शिकार केली आहे पियुष बॅक टू डग आउट.
दोन बॉल आणि नक्कीच तीन धावांची आवश्यकता इथून पुढे पाहायला मिळेल. काय घडेल या मॅच मध्ये? बिग फाईट बॅटल. दोन बॉल तीन धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती सुनील. बॅटिंग ला आपण पाहतोय रोशन गायकवाडला. कोण ठरेल या मॅच चा हिरो, सुनील का रोशन? काय घडेल मॅच मध्ये? बिग फाईट बॅटल. राईट अप राऊंड विकेट आपण पाहतोय सुनीलला. नक्कीच एक चांगला गोलंदाज. यावेळी फटका चांगला आहे, मोठा फटका खेळायचा आहे. काय घडेल? यावेळी सुरक्षारित्या पार झालाय. यावेळी एक बॉल आणि दोन धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असेल. काय घडेल या मॅच मध्ये? रकोसला व मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थककर न बैठे है मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. नक्कीच कंपल्सरी चेसिंग असेल. एक बॉल आणि दोन धावांची आवश्यकता इथून पुढे पाहायला मिळेल. कौन कहता है कि कामयाबी किस्मत तय करती है? अगर हीरा में दम है तो नक्कीच मंजिल भी झुका करती है. नक्कीच एक बिग फाईट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एक बॉल आणि दोन धावांची आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये? कोण जिंकेल? एका बाजूचा विचार केला, मनोज जुर्वे एक मोठं नाव आहे, परंतु त्या समोर देखील कालच्या दिवसाचा हिरो आणि आजच्या दिवसाचा देखील हिरो सुनील आपण पाहतोय. कंपल्सरी चेसिंग. एक बॉल दोन धावांची आवश्यकता. स्पीड अप करा, वेळ घेऊ नका. नक्कीच प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघाला. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळाले तर नशिबाची खेळ आहे, प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. तर नक्कीच जर खेळ आवडला असेल तर नक्कीच टाळ्याने नक्कीच प्रोत्साहन करा, कारण की नक्कीच एक महत्वाची मॅच आहे. एक बॉल दोन धावांची आवश्यकता. एका बाजूला मॅजेस्टिक साई चरण तर दुसऱ्या बाजूला चिंतामणी कल्याण. महत्वाची मॅच. कोण ठरेल या मॅचचा हिरो आणि नक्कीच कुठला संघ टॉप थ्री मध्ये क्वालिफाय होईल? वेळ घेऊ नका. लास्ट वॉर्निंग असेल, स्पीड अप करा. नक्कीच लास्ट वॉर्निंग असेल सुनील आपल्याला. यावेळेस काय घडेल या मॅच मध्ये? नक्कीच एक बॉल दोन धावांची आवश्यकता. टाळ्या आणि शिट्ट्या नक्कीच वाजवत राहा. नक्कीच शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच आली. एक बॉल दोन धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मनोजला. त्यासमोर नक्कीच गोलंदाजी करतोय तो म्हणजे सुनील. को जिंकेल? साई चरण का नक्कीच चिंतामणी? एका बाजूला अनिकेत करण गडगावकरचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, चिंतामणी कल्याण संघ, परंतु त्यासमोर देखील तितकाच ताकदीचा. एका बाजूचा विचार केला मनोज जुर्वेला, आपण जर विचार केला एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, सतत चांगली कामगिरी करत असतो. एक बॉल दोन धावांची आवश्यकता. डान्सिंग द डाऊन फटका. यावेळीस काय घडेल? यावेळी सामना जिंकलाय तो म्हणजे चिंतामणी या संघाने. तभी कहती है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजू में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. सामना जिंकलाय तो म्हणजे चिंतामणी या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन, हारलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हो हार्ड लक टीम मॅजेस्टिक साई चरण. वेल प्लेड, चांगला खेळ आपला देखील राहिला. साई चरण बाबू, रोशन, टॉम.